थंडीची चाहूल लागली की सिंधुदुर्गात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांना सुरुवात होते. अशीच एक जिल्ह्यातल्या काही जुन्या क्रिकेट स्पर्धांपैकी असलेली कुडाळच्या बोफोर्स ग्रुपची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 17 वर्षांच्या ब्रेकनंतर यावर्षी पुन्हा भरवली जाणार आहे. येत्या 24, 25 आणि 26 डिसेंबरला कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर हा क्रिकेटचा रणसंग्राम रंगणार आहे. लाखो रुपयांची बक्षिसं असलेली ही स्पर्धा उपउपांत्य फेरीपासून IPLच्या धर्तीवर खेळवली जाणार आहे, अशी माहिती बोफोर्स ग्रुपचे सदस्य सुनील भोगटे यांनी कुडाळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 90च्या दशकात कॉलेज जीवनातल्या काही मित्रांनी कुडाळमध्ये बोफोर्स ग्रुप नावानं एक ग्रुप स्थापन केला. याच नावानं त्यांनी कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर क्रिकेटच्या स्पर्धा घ्यायला सुरुवात केली. जिल्ह्यातली मोठ्या रकमेची नावाजलेली स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याबाहेर सुद्धा होती. पण 7 वर्ष यशस्वीपणे स्पर्धा घेतल्यानंतर ही स्पर्धा बंद पडली. पण या ग्रुपच्या सदस्यांना बोफोर्स सदस्य म्हणून ओळख देऊन गेली. दरम्यानच्या काळात सर्व सदस्य एकमेकांच्या संपर्कात होते, म्हणूनच तब्बल 17 वर्षानंतर खास लोकाग्रहास्तव आता ही स्पर्धा पुन्हा होते आहे. येत्या 24 ते 26 डिसेंबर या कालावधीत कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर क्रिकेटचा हा रणसंग्राम रंगणार आहे. 7 वर्षातील यशस्वी नियोजनांमुळेच लोकांच्या आग्रहास्तव आम्ही पुन्हा ही स्पर्धा 1,01,111 या प्रथम बक्षिसाने यावर्षी घेत आहोत. द्वितीय क्रमांकासाठी 50,555, तृतीयसाठी आणि चतुर्थ म्हणजे जे सेमीफायनल पराभूत संघांना 10,111 प्रत्येक. मॅन ऑफ द सिरीज LED TV आहे, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मोबाईल आहे, मॅन ऑफ द मॅच अंतिम सामना मनगटी घड्याळ, मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल मनगटी घड्याळ. ही स्पर्धा 22, 23 व 24 डिसेंबर शुक्रवार शनिवार रविवार मैदान कुडाळ हायस्कूल मैदान, ज्या संघांना नावं द्यायची असेल आमच्या बोफोर्सचे सदस्य पप्पू वैद्य आणि संजय बांदेकर यांच्याकडे द्यावायची आहे. 32 मर्यादित संघांनाच प्रवेश ठेवण्यात आलेला आहे. यापैकी जास्तीत जास्त जिल्ह्याबाहेरील संघ येतील याची आम्ही काळजी घेत आहोत, आणि त्याचबरोबर लोकल संघांना सुद्धा यामध्ये खेळण्याची आम्ही संधी देणार आहोत. पहिल्या दिवशी ही स्पर्धा 2 मैदानावर होईल, दुसऱ्या दिवसापासून 1 मैदानावर ही स्पर्धा सुरू होईल. दुसऱ्या दिवशी ज्यावेळी 8 संघ हे क्वार्टर फायनल पर्यंत येतील त्यावेळी या स्पर्धेचं रूप बदलण्याचं एक वेगळेपणा आम्ही ठेवणार आहोत. उपउपांत्य सामन्यातील 8 संघांना बोफोर्स ग्रुपमध्ये IPL धर्तीवर ही स्पर्धा घेणार आहोत 8 संघांची, आणि बोफोर्स प्रीमियम लीग असं त्याला आम्ही नामकरण करत आहोत. हे 8 संघ आमच्या बोफोर्स ग्रुपमध्ये विभागले गेलेले आहेत. बोफोर्स ग्रुपमध्ये त्यासाठी आम्ही त्यांना आमच्या सदस्यांमधून ह्या संघांना नावं देणार आहोत, परंतु त्यांचं ओरिजिनल नाव हे त्याच ठिकाणी राहील. आमची ओळख जावी प्रत्येक टीमबरोबर हा त्यामागचा हेतू म्हणून आम्ही ही बोफोर्स प्रीमियर लीग शनिवारी पासून स्टार्ट होईल. त्यानंतर यंदा मैदानाची सजावट खास करून वेगळ्या पद्धतीने आहे. 20 यार्ड सर्कल हे तिसऱ्या दिवशी सुरू होईल. 20 यार्ड सर्कलची टूर्नामेंट ही तिसऱ्या दिवशी सुरू होईल. यात खास एक वैशिष्ट्य म्हणजे दररोज लकी ड्रॉ न तिकीट विक्री करता मोफत बोफोर्स ग्रुपतर्फे उपस्थित खेळाडू किंवा प्रेक्षकांना कूपन दिलं जातील. त्या कूपनचा ड्रॉ शेवटचा सामना संपल्यानंतर ताबडतोब मंडपात काढण्यात येतील. जे विजेते असतील
त्यांना त्याच ठिकाणी ते बक्षीस दिलं जाईल. आणि 32 संघांना प्रवेश देताना मुंबई, पुणे, गोवा, बेळगाव, कोल्हापूर येथूनही या स्पर्धेसाठी संघांनी आम्हाला विचारणा केलेली आहे. मुंबईचा पण आहे, पुणे आहे, कोल्हापूरचा माझ्याकडे चौकशी झालेली आहे, गोवा झालेला आहे, बेळगाव मधून आहे. आणि संपूर्ण सिंधुदुर्गात कधी न झालेली अशा टाईप ही वेगळीपणा असलेली स्पर्धा असेल. यामध्ये पंच सुद्धा तुम्हाला ड्रेस कोड मध्ये असतील. साधारण आयपीएलच्या धर्तीप्रमाणे स्कोरर सुद्धा आमचे अधिकृत असतील, जे एकदा ठरल्यानंतर कुठलाही मनुष्य आला म्हणून अंपायर राहणार नाही, कुठलाही मनुष्य आला म्हणून स्कोरर राहणार नाही. त्यासाठी आमच्या बोफोर्स ग्रुपच्या कमिट्या आम्ही जाहीर केलेल्या आहेत. आमच्या ग्रुपमध्ये पंच कमिटी असेल, नियोजन कमिटी असेल, सुकाणू कमिटी असेल, अशा सगळ्या कमिट्या आमच्या बोफोर्स ग्रुपमध्ये विभागून दिलेल्या आहेत. पंचांवर निरीक्षण करणं आणि पंचांचा अंतिम निर्णय घेण्यासाठी सुद्धा आमची जी कमिटी आहे ती पंचांशी चर्चा करेल आणि त्यानंतर जे नियम ते ठरतील ते लवकरच जाहीर होतील. स्कोरर सुद्धा त्यांची सुद्धा जबाबदारी असेल. मान्यवरांसाठी स्वागत समिती सुद्धा आमची यंदापासून आहे. 3 भव्य स्टेज आहेत यंदाच्या वेळी. एके ठिकाणी स्कोरर, पत्रकार, मित्रांना आणि पाहुण्यांना बसण्याची सोय, मध्यभागी बोफोर्स ग्रुपना बसण्याची सोय आणि एका साईडला हे आमचे जे पंच किंवा इतर जे लोक आहेत एक्स्ट्रा ते त्या ठिकाणी बसतील. असे एकाच याच्यावर थोडंसं स्टेप बीप घेऊन असं वेगळ्या पद्धतीने आमचं हे मैदानाला, संपूर्ण मैदानाला आमच्या स्वागताचे कमानी लागतील. आणि त्याचबरोबर जे बोफोर्स प्रीमियम लीग आहे त्याचे आर्ट बोर्ड त्याच्यावर सिम्बॉल असणार आहेत, असं आकर्षक त्या ठिकाणी आम्ही मैदान सजावट करणार आहोत. उपउपांत्य फेरीपासून आयपीएल प्रमाणे बोफोर्स प्रीमियर लीग या नावानं ही स्पर्धा खेळवली जाईल. यात खेळणाऱ्या संघांना त्यांच्या मूळ नावासह VRS टायगर, DAVS बुल, BSP पल्टन, SAB टायटन, PAS पायरेट्स, BMS दबंग, CNS वॉरियर्स, KPSM पॅन्थर अशी नावंसुद्धा जोडली जातील. भव्य दिव्य स्वरूपात ही स्पर्धा संपन्न होणार आहे. या पत्रकार परिषदेला बोफोर्स ग्रुपचे अध्यक्ष चेतन मंडलकर, सुनील भोकटे, संजय बांदेकर, भूपत सेन सावंत, अशोक घुरिये, विकास कुडाळकर, महेश भाट, अरुण खानोलकर, प्रसाद पडते, भाऊ राऊळ आणि ॲडव्होकेट किरण डांगी उपस्थित होते. ब्युरो न्यूज, कोकण नाव, कुडाळ.